गगनबावडा तालुक्यातील गारिवडे इथं महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच संतोष पाटील होते. या मेळाव्यात बोलताना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे यांनी जनतेनं चंद्रदीप नरके यांच्या विजयाचा चंग बांधला असून या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य देऊन त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसंच चंद्रदीप नरकेंना गगनबावड्यातून निर्विवादपणे विक्रमी मतदान देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या भाषणात विकास आणि व्यक्तिगत लाभाच्या योजना आणून महायुती सरकारनं लोककल्याणाचा धडाका लावला असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्य VJNT OBC सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब कीट यांनी यावेळी बोलताना महायुती सरकारनं मूलभूत सुविधांचं जाळं निर्माण केलं असून धनगर समाज 100% चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही दिली. माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी विरोधी उमेदवारांनी या निवडणुकीत फक्त भाग कसा आहे याची माहिती घ्यावी आणि पुढील काळात निवडणूक लढवावी असा सल्ला दिला. यावेळी भाजपचे गगनबावडा तालुका माजी अध्यक्ष संदीप पाटील, शिवसेना गगनबावडा तालुका अध्यक्ष तानाजी काटे, मेघाराणी जाधव, पांडुरंग पाटील, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महेश देसाई, शिवसेनेचे जावेद अत्तर, कौशल्या पाटील, उत्तम बांदाळे, विठ्ठल शाहीर, राहुल कांबळे, भाजपचे गगनबावडा तालुका अध्यक्ष स्वप्नील शिंदे यांची भाषणं झाली. या सभेला माजी सभापती एकनाथ शिंदे, लहू गुरव, कमल काटे, राजवीर नरके, आनंदा पाटील, विश्वनाथ पोतदार, दादू पाटील, धनाजी गुरव, KB पाटील, राजाराम पाटील, गजानन चौधरी, आनंदराव लहू पाटील, गणपती पाटील, संभाजी कुंभार, सचिन धायगुडे, तानाजी पडवळ, लहू सरनोबत, AB पाटील, दिलीप पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह गगनबावडा तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.